नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. बीडच्या माजलगाव परभणी रस्त्यावरती अपघात, चार जणांचा दुर्दैवी मृत्यू. भाजप अध्यक्ष अमित शहा यांना मुसलमान मुक्त भारत करायचा आहे, एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांची टीका. औरंगाबाद आणि उस्मानाबादची नावे कधी बदलणार, शिवसेनेचा भाजपला सवाल. तुळजापुरात भेंडोळी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न, भाविकांची मांदियाळी. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती ग्राउंड हँडलिंग कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, हवाई सेवेवरती परिणाम. आता पाहूया सविस्तर वृत्त. माजलगाव परभणी रस्त्यावरती माजलगाव पासून 1 किलोमीटर अंतरावरती झालेल्या अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. परभणी फाट्याजवळ हा अपघात झाला असून एकाच कुटुंबातील चौघांचा यात मृत्यू झालाय. बीड जिल्ह्यातील साखरेचे पोते घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने त्याखाली दबून दुचाकीवरील दाम्पत्य आणि त्यांची 2 लहान मुले असे 4 जण ठार झाल्याची घटना परभणी फाटा येथून समोर आली आहे. देवदर्शनासाठी 9 वर्षाची सुरुवात करण्यासाठी गेलेल्या सोळंके कुटुंबावरती पाडव्याच्या दिवशी काळाने घाला घातल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. संगीता दयानंद सोळंखे, राजनंदिनी दयानंद सोळंखे, पृथ्वीराज दयानंद सोळंखे असे मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत, तर इतर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. सदरील अपघातग्रस्त ट्रकला आणि ड्रायव्हरला ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आले होते. या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सुभाष बोराडे, शालिनी प्लस, बीड. औरंगाबाद आणि उस्मानाबादची नावे देवेंद्र फडणवीस कधी बदलणार असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. आघाडीचे सरकार असताना नाव बदलली गेली नाहीत, आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातल्या 2 शहरांची नावं कधी बदलणार असा प्रश्न सेनेने विचारलाय. देशात सध्या शहरांची नावं बदलली जात आहे. काही दिवसांपूर्वी अलाहाबादचे नाव प्रयागराज करण्यात आलं, तर फैजाबादचं नाव अयोध्या असं ठेवण्यात आलं. ज्यानंतर आता शिवसेनेने महाराष्ट्रातल्या 2 शहरांची नावं बदलण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिवनगर असे करावे अशी मागणी शिवसेनेने पुन्हा एकदा केली आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यातल्या शहरांचे नावं बदलण्याचा निर्णय घेतला, तो अंमलातही आणला, मग हे देवेंद्र फडणवीस का करू शकत नाहीत, या शहरांची नावं बदलण्याचा निर्णय मुख्यमंत्री कधी घेणार असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. दरम्यान शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनीही हीच मागणी लावून धरत शिवसेनेने खूप आधीपासून औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावं बदलण्याची मागणी केली होती, मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात म्हणजेच आघाडी सरकारच्या काळात या मागणीकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आले. आता या शहरांची नावं सरकारने बदलली पाहिजेत, कायंदे यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. अश्विन कृष्ण अमावस्येच्या दिवशी काशी, नेपाळ, तुळजापूर येथे एकाच वेळी काळभैरवनाथांच्या भेंडोळी हा उत्सव संपन्न होतो. हा उत्सव नुकताच तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये संपन्न झाला. यावेळी भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. काळभैरवनाथ हे अष्ट भैरवांपैकी एक मुख्य भैरवनाथ आहेत. काळभैरव हे शंकराचे रूप आहेत, तर अग्नी हे शक्तीचे प्रतीक असून त्यांचे आराधना आजही केली जाते. केळीच्या झाडाला कापडाची गाठ बांधली जातात, त्यावरती तेल ओतून त्याला पेटले जाते. तुळजापूर शहरातील 4ही मठांमध्ये मठाधिपती हे मंदिरामध्ये तुळजाभवानीचे दर्शन घेतात, त्यानंतर स्थानिक नागरिक हे भवानी मंदिरातील काळभैरवाच्या मंदिरातून अग्नीचे पेटलेले केळीचे झाड म्हणजेच भेंडोळी तुळजाभवानीच्या सिंहासनाजवळ आणली जातात. नंतर ही भेंडोळी वाजत गाजत तुळजाभवानीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून गावाबाहेरील विहिरीवरती असलेल्या डुल्या मारुतीच्या मंदिरात अहिल्याबाई होळकर विहिरीतील पाण्यामध्ये विजवतात. यावेळी शहरातील नागरिक, भक्त हे दुतर्फा रस्त्याच्या उभारून आनंद उत्सव साजरा करतात. अनंत साखरे, शालिनी प्लस, उस्मानाबाद. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भारत मुसलमान मुक्त करायचा आहे असे वक्तव्य एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी केले. तेलंगणा येथील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी ते बोलत होते.
अमित शाह काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी हैदराबादला MIM मुक्त करू असे म्हटले होते. मात्र शाहांना कोणाला आणि कुठून मुक्त करायचे आहे, तुम्हाला मजलिस नव्हे तर मुसलमान मुक्त भारत हवाय, ते भारतातील सर्व मुसलमानांचा नायनाट करू इच्छितात असे ओवैसी यांनी सांगितलं आहे. आंध्र प्रदेशपासून विभक्त झाल्यानंतर तेलंगणामध्ये पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवरती भाजप आणि MIM या दोन्ही पक्षांकडून धार्मिक ध्रुवीकरणाची प्रयत्न होताना दिसत आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती ग्राउंड हँडलिंग कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलंय. आपल्या विविध मागण्यांसाठी हे काम बंद आंदोलन कर्मचाऱ्यांनी सुरू केलं आहे. या आंदोलनामुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सेवेवरती परिणाम झालाय. या आंदोलनामध्ये एअर इंडियाच्या एअर ट्रान्सपोर्ट कंपनीचे सुमारे 450 कर्मचारी सहभागी झाले आहेत. कर्मचाऱ्यांचा बोनस आणि अन्न सुविधांच्या विविध मागण्यांसंदर्भात कंपनी व्यवस्थापन निर्णय घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवरती 450 कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय. वर्षानुवर्ष रखडलेली पगारवाढ, बोनस दिला जात नाही, वाहतूक सुविधा दिली जात नाही, महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन, अवैध पद्धतीने कामगारांना कामावरून काढून टाकणे, नवीन नियुक्ती न करता निवृत्त झालेल्याच कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले जाणे, अशा विविध अडचणींमुळे या कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन पुकारलंय. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. नाशिक महापालिका हद्दीतील 75% बांधकाम अनधिकृत असल्याचा दावा पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलाय. तुकाराम मुंढे यांच्या दाव्याने नाशिककरांसह पालिकेतील लोकप्रतिनिधींमध्ये संभ्रम निर्माण झालाय. तुकाराम मुंढे यांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी ही माहिती दिल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केलाय. नाशिकमध्ये 2,69,000 मालमत्ता म्हणजेच 75% शहर अनधिकृत असल्याचा दावा पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलाय. त्यांच्या या दाव्यामुळे लोकप्रतिनिधी चांगलेच आक्रमक झाले आहेत. हे वक्तव्य आयुक्तांनी कशाच्या आधारे केलं याचा जाब महासभेमध्ये विचारणार असल्याचं सभागृह नेत्यांनी म्हटलं आहे. तर या मालमत्ता अनधिकृत कशा ठरवल्या आणि न्यायालयात ही माहिती कशी गेली असा सवाल विरोधी पक्षनेत्यांनी केलाय. महापालिकेत सध्या 4,00,000 मालमत्ता आहेत. त्यापैकी 3,27,000 मालमत्तांचे सर्वेक्षण झाले असून 69,000 मालमत्तांमध्ये अतिरिक्त बांधकाम आणि वापरात बदल आढळून आलाय. यामुळे उच्च न्यायालयाने या बांधकामाबाबत कडक पवित्रा घेतला. त्यात तुकाराम मुंढे यांच्या दाव्यामुळे तब्बल 75% शहर अनधिकृत ठरणार असल्याने थंडीपूर्वीच नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, नाशिक. 4 नोव्हेंबर रोजी वर्ध्यातील राधिकाबाई मेघे मेमोरियल नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीचा हिपेटायटिस बीच्या लसीकरणादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी करून तिला न्याय मिळावा म्हणून देवळीकर रस्त्यावरती उतरले. यावेळी देवळी येथे कॅन्डल मार्च देखील काढण्यात आला. 4 नोव्हेंबर रोजी वर्धा येथील सावंगी मेघे येथे असलेल्या राधिकाबाई मेघे ऑफ नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीचा हिपेटायटिस बीच्या लसीकरणाने मृत्यू झाला होता. हिमानी मालुदे असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. हिमानीला न्याय मिळावा म्हणून यावेळी संपूर्ण देवळीकर युवक युवती समाजातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरून इंदिरा गांधी पुतळा, आंबेडकर पुतळा ते आठवडी बाजार या परिसरांमध्ये हातात मेणबत्त्या घेऊन रॅली काढली. सावंगी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेला न्याय मिळावा म्हणून देवळीकर रस्त्यावरती उतरले. हिमानीला न्याय मिळाला पाहिजे असे नारेसुद्धा यावेळी देण्यात आले. विलास नवगरे, शालिनी प्लस, वर्धा. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. मात्र विश्रांतीवर जाण्यापूर्वी पाहूयात रितेश देशमुख यांच्या आगामी चित्रपट माऊलीचा ट्रेलर. सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता हूँ. बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी हैं. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक? आपके बाप का रूट नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहत पुढील वृत्त. वर्ध्यातील पुलगावामध्ये हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीमध्ये 5 दुकाने आणि 2 घरे भस्मसात झाली. रात्रीच्या वेळेला लागलेल्या या आगीमुळे लाखोंचं नुकसान झालंय.
पुलगाव येथील स्टेशन चौक परिसरामध्ये रात्रीच्या सुमारामध्ये दुकान जळीत्याची घटना घडली आहे. या अग्नितांडावामध्ये 5 दुकाने जळून खाक झाली आहेत. सुरुवातीला हार्डवेअरच्या दुकानाला आग लागली. ही आग पसरत गेली आणि 5 दुकाने जळून खाक झाली आहेत. दुकानाच्या शेजारी असणाऱ्या 2 घरांनी पेट घेतला, यात घरही जळून खाक झालं. आग विझवण्यासाठी पुलगाव शहरातील दुकानाशेजारी राहणाऱ्या नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केलेत. चांदूर, पुलगाव, आर्वी आणि वर्धा या ठिकाणावरून अग्निशामक बोलवण्यात आले. आगीचे लोळ प्रचंड असल्यामुळे येथे अजूनही आग धुमसत आहे. हार्डवेअरच्या दुकानात असणारे पेंट, लिक्विड यासारख्या पदार्थांमुळे आगीने झपाट्याने पेट घेतला. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले आहे, त्यामुळे आग आटोक्यात येऊ शकली आणि पुढील अनर्थ टळला आहे. आगीत कोट्यवधींचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. विलास नवघरे, शालिनी प्लस, वर्धा. मराठा समाजाकडून नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. रायरेश्वर या ठिकाणी शपथ घेऊन पक्षाच्या बांधणीला सुरुवात करण्यात आली. यावेळी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा फोटो असलेले बॅनर्स या ठिकाणी पाहायला मिळाले. पक्ष स्थापनेच्या या कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. रायरेश्वर या ठिकाणी शपथ घेऊन पक्षाच्या बांधणीला सुरुवात करण्यात आली. यावेळी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे फोटो असलेले बॅनर्स या ठिकाणी पाहायला मिळाले. पक्ष स्थापनेच्या या कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. मराठा मोर्चा आणि मराठा संघटनांचा विरोध डावलून या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र मराठा मोर्चाने या पक्षाचं नाव मराठा क्रांती मोर्चा किंवा सकल मराठा असं ठेवण्यास विरोध केला. या नावामध्ये मराठा समाजाची अस्मिता दडली आहे, त्यामुळे आम्ही आमच्या पक्षाचं नाव महाराष्ट्र क्रांती सेना असं ठेवलं आहे, असं सुरेश पाटील यांनी म्हटलंय. उदयनराजेंनी पक्षाला संपूर्ण पाठिंबा दिला आहे. तसेच आगामी लोकसभेच्या निवडणुकीला उदयनराजे हे आमचे उमेदवार असू शकतात अशी माहिती सुरेश पाटील यांनी यावेळी दिली. उदयनराजेंनी मराठा क्रांती सेनेकडून लोकसभेची निवडणूक लढवावी अशी विनंती त्यांना करण्यात आल्याचं सुरेश पाटील यांनी म्हटलं आहे. या पक्षाच्या माध्यमातून लोकसभा विधानसभा निवडणूक लढवून मराठा समाजाच्या विविध मागण्या मांडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. रघुनाथदादा पाटील यांच्या 9 संघटनांनी आमच्या पाठीशी असल्याचं म्हटलंय. येत्या काळामध्ये महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या सर्व संघटनांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न राहील असंही पाटील यांनी स्पष्ट केलंय. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. दिवाळी सणाच्या वेळी फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे अनेक ठिकाणी आग लागण्याच्या घटना समोर येत असतात. असाच प्रकार पुणे अग्निशमन दलाच्या लक्ष्मीपूजनाच्या वेळी समोर आला आहे. तब्बल 16 ठिकाणी आगीच्या घटना समोर आल्यात. दिवाळी म्हटलं की फटाक्यांची आतिषबाजी आलीच. या दिवसात फटाक्यांमुळे आगीच्या घटना शहर परिसरात घडत असतात. यावेळी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे आगीच्या वर्ध्यांची गडबडच असते. अधिकारी आणि जवानांच्या रजा आणि सुट्ट्या देखील बंद केल्या जातात आणि विशेष सतर्क राहण्याच्या सूचना वरिष्ठांकडून दिल्या जातात. लक्ष्मीपूजनानंतर सायंकाळी अशाच प्रकारे पुणे शहरातील फटाक्यांमुळे सायंकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत एकूण 16 आगीच्या घटना लागल्याचे समोर येत आहे. शहरातील विविध भागांमध्ये जसे गुरुवारपेठ, रास्तापेठ, सदाशिवपेठ, कर्वे पुतळा, बावधान, सेनापती बापट रस्ता, मॉडेल कॉलनी, सिंध कॉलनी, विमाननगर, खराडी येथे झाड, घर, गाडी, गवताला अशा आगी लागल्या होत्या. या आगीमुळे कुठेही जखमी किंवा जीवितहानी झालेली नाही. शालिनी प्लससाठी सुनीता कजबे, पुणे. दारू तस्करांच्या हल्ल्यात शहीद झालेले चंद्रपूरचे पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांना पोलीस मुख्यालयामध्ये शोकाकुल वातावरणामध्ये मानवंदना देण्यात आली. यावेळी बंदुकीतून 3 फैरी झाडण्यात आल्या. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज आहिर आणि पोलीस दलातील वरिष्ठांनी चिडे यांना पुष्पांजली वाहिली आणि त्यांचे पार्थिव मुख्यालयात आणून मानवंदना देण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज आहिर, खासदार विकास महात्मे, आमदार संजय धोटे, पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी आणि कुटुंबियांची उपस्थिती होती. चिडे यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही आणि आरोपींना पकडून कठोर कारवाई केली जाईल, कठोर शिक्षा केली जाईल. सोबतच चिडे यांना शहीदाचा दर्जा देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी होकार दिल्याचं आहिर यांनी यावेळी सांगितलं. चिडे यांच्या हत्येनं अनेक प्रश्न उपस्थित केले असून ते पोलीस विभागाला अंतर्मुख करणारे आहेत. 3 वर्षापूर्वी झालेल्या दारूबंदीचं यश दिसण्याऐवजी अपयशच दिसून येत आहे. गेल्या 3 वर्षात 55 कोटींची दारू पकडण्यात आली. न पकडलेली दारू वेगळीच, तर 23,000 गुन्हे दाखल झाले. कालचे गावगुंड आज मोठ्या मोठ्या महागड्या कारमध्ये फिरत आहेत. यांना एवढी हिंमत येते कुठून हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. चिडे यांची हत्या याच दादागिरीतून झाली. आता पोलिसांवरती अशा प्रकारचे हल्ले रोखण्यासाठी, स्वरक्षणासाठी शस्त्र चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
या घटनेच्या निमित्ताने चंद्रपुरातील फसलेली दारूबंदीवरती बोट ठेवण्याची संधी विरोधकांना मिळाली आहे. दारूबंदीनंतर अतिरिक्त पोलीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे, मात्र अजूनही ती पूर्ण झालेली नाही. यासाठी दारूबंदीच्या प्रणेत्यांना धारेवरती धरलं जात आहे. शहीद छत्रपती छिडे 2003 बॅचच्या कॉन्स्टेबलमधून चंद्रपूर जिल्हा पोलीस जिल्ह्यामध्ये भरती झालेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी कष्ट करून 2011 PSI म्हणून त्यांनी डिपार्टमेंटली डायरेक्ट नियुक्ती झालेला आहे आणि PSI झाल्यानंतर पण त्यांना परत चंद्रपूर जिल्हा त्यांना मिळालं. चंद्रपूर जिल्हा मिळाल्यानंतर ते गुगुसमध्ये रीडर म्हणून आणि DSB ब्रँचमध्ये आणि आता सध्या तो नागबीडमध्ये कार्यरत आहे. आणि आता सध्या जे प्रभारी अधिकारी सुट्टीला गेल्यामुळे ते प्रभारीचे चार्ज ते छिडेकडे होता आणि काल सकाळी 6 त्यांना दारूच्या ट्रान्सपोर्टेशन म्हणून त्यांना माहिती मिळालं होतं. देन माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लगेच 4 कर्मचारीने अजून एक अधिकारीला घेऊन ते ज्या रस्त्यावरून गाडी येणार होतं त्या रस्त्यावरून त्यांनी नाकाबंदी लावून बसलं होतं. नाकाबंदी लावल्यावर जे गाडी स्कॉर्पिओ गाडी होती ते गाडी आली आणि ते नात आमचं ह्याच्यावर चिडून गेलं आणि जागेवरच त्यांनी अनकॉन्शियस झालं होतं. ते हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यांनी डेथ म्हणून घोषित केलं. त्याच्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केला काल आणि गुन्हा दाखल करून तिथं तपास चालू आहे. आरोपी जेवढं पण आहे सगळ्यांवर आणि अटक करणार आहे आणि आम्हाला असं लक्षात आलं की ते ऑर्गनाइज्ड क्राईम सिंडिकेट एक संघटितपणे काम करत आहेत म्हणून लक्षात आलं की सगळ्यांवर आम्ही मोकाची कारवाई करणार आहे. आणि नाकाबंदीला जे चंद्रपूर जिल्ह्यात म्हणजे शांत जिल्हा असल्यामुळे आम्ही वेपन कॅरी करण्याचे तशा आणि अशा कारवाईला वेपन कॅरी करत नव्हतं. आम्ही क्लिअर निर्देश दिलं पोलिसांना वेपन कॅरी करावी. जरी कोणी अशा अंगावर गाडी आणत असेल त्याच्यावर सेल्फ डिफेन्समध्ये गोली पण चालवेल, म्हणजे जरी गोली चालवायला पण जरी टाईम आला असेल गोली पण चालवेल सेल्फ डिफेन्समध्ये. अशा आम्ही आमच्या पूर्ण पोलीस दलाला आम्ही तसे निर्देश दिलेला आहे आणि आरोपींना लवकरात लवकर आम्ही अटक करणार. सर, अशा प्रकारचे 3-4 हल्ले आतापर्यंत झालेले आहेत आणि जीवावर बेतलेले आहेत पोलीस कर्मचाऱ्यांच्या, या पार्श्वभूमीवर काही बदल? नागबीड मधलं परमपुरीच्या मधली पोलीस अधिकारी जे आता शहीद म्हणून त्याचा संबोधत आलेला आहे, शहीद छत्रपती किशनराव छिडे हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे. त्यांना अनेक बक्षिसं आणि पुरस्कार मिळालेला आहे आणि अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना गुन्हेगार वृत्तीच्या लोकांनी जी त्यांचं बळी घेतलेलं आहे हा अक्षम्य गुन्हा आहे. यामध्ये कोणीही अपराधी वृत्तीचे लोक वाचू शकणार नाही अशी कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकपासून सर्वजण या कामाला लागलेले आहेत. कारवाई होईल, कोणी वाचणार नाही यापासून अजून दक्ष राहण्याची गरज आम्हाला आहे, विभागाला आहे. आणि आवश्यक ती मागणी पोलीस विभागाची पूर्ण करणं हे आमचं कर्तव्य आहे सरकार म्हणून, पण हे बलिदान आहे याच्यातून आम्ही नक्कीच काही बोधही घेऊ. राकेश दुर्गे, शालिनी प्लस, चंद्रपूर. आज दिवाळी पाडव्यानिमित्त बारामतीतील शरद पवार यांचे गोविंद बाग घर अक्षरशः गजबजून गेलं होतं. कारण आज पवारांचे कार्यकर्ते गोविंद बाग या त्यांच्या घरी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी जमले होते. यावेळी शरद पवार यांनी देखील उपस्थितांची आस्थेने चौकशी केली. आज दिवाळी पाडव्यानिमित्त बारामतीतील शरद पवार यांचे गोविंदबाग घर गजबजून गेलं होतं. पवार कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यातील अनेक कार्यकर्ते शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. दिवाळी पाडवा दरवर्षी पवार कुटुंबीय एकत्र साजरा करतात. आज शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची शरद पवार यांनी आस्थेने विचारपूस केली आणि त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे तर पवार घरातील पुढची पिढी रोहित पवार आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचीही उपस्थिती दिसून आली. नमस्कार, मी अजित पवार. ज्ञानाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रकाश म्हटलेला आहे आणि दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं प्रकाशाला खूप मोठं महत्व आहे. आजचा दिवस अतिशय आनंदाचा. माझ्या आपल्या सर्वांना दिवाळीचा हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस हा दिवाळीचा सण आपल्याला सगळ्यांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो अशा प्रकारे परमेश्वराची प्रार्थना करतो. धन्यवाद. नवनाथ बोरकर, शालिनी प्लस, बारामती. भाऊबीज म्हटलं की बहीण भावाच्या नात्याचा सण. इंदापुरात कामधेनू परिवाराची एक अनोखी भाऊबीज मागील अनेक वर्षांपासून साजरी होतीये. शहीद वीर जवानाच्या वीरपत्नी आणि वीर माता यांच्या सन्मानाची, आपुलकीची, प्रेमाची आणि माणुसकीची असलेली भाऊबीज. चला पाहूयात
या स्पेशल भाऊबीजेचा हा स्पेशल रिपोर्ट. पतीच्या निधनानंतर कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी अंगावरती पडलेल्या या महिलांची दिवाळी देखील चांगली आणि आनंदी व्हावी यासाठी इंदापूर येथील कामधेनू सेवा परिवार सामाजिक काम करताय. 1000 पेक्षा जास्त अकाली विधवा झालेल्या महिलांना बहीण मानून त्यांची भाऊबीज साजरी केली जाते. अशा विधवा झालेल्या महिलांची दिवाळी आनंदात जावी यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. महिलांनाही याचा आधार वाटतोय. जो उपक्रम आहे या उपक्रमाचं मोल सध्या ज्या वेळेला नाती विरळ होत निघाली आहेत आणि कुटुंब संस्था ज्या वेळेला संकुचित होत निघाली आहे त्या दृष्टीनं नात्यांचं मोल वाढवणारी आहे. आणि मी असं म्हटलं मगाशी माझ्या भाषणामध्ये की बहिणीच्यासाठी बाप जोपर्यंत असतो तोपर्यंत सासर असतं आणि बाप निघून गेल्यानंतर सासर तिच्या वाट्याला येत नाही. कारण आम्हाला पूर्वीपासून असं शिकवलं की बापाचं असतं ते हक्काचं असतं आणि भावाचं असतं ते उपकाराचं असतं. पण ह्या कार्यक्रमानं भावाचं सुद्धा हक्काचं असतं, मग तो नात्याचा असो वा नसो, रक्ताचा असो वा नसो, ही नात्याची उंची वाढवणारी गोष्ट या कार्यक्रमाच्या निमित्तानं डॉक्टर साहेबांच्याकडून घडत आहे. दुसरी गोष्ट की ज्या आयांनी ज्या बहिणीनी ज्या आयांनी आपला मुलगा आणि ज्या बहिणीनी आपला पती हरवला आमच्या सुखासाठी, त्या शूर पराक्रमी अशा पुत्रांचं कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम होता. आणि नवीन पिढीसाठी नेशन फर्स्ट, कारण कुठलाही जवान कुठलाही सैनिक सरहद्दीवर काम करतो त्यावेळेला कुठल्या जाती धर्मासाठी काम करत नाही तर अवघ्या भारतासाठी काम करतो. अवघ्या 21-22 वर्षी सरहद्दीवर तो उभा राहतो आणि अख्ख्या देशाची जबाबदारी खांद्यावर घेतो. हिमालयात असला तर 12 बर्फामध्ये उभा राहतो, राजस्थानमध्ये असला तर 12 तो उन्हामध्ये उभा राहतो आणि आपली सेवा करतो. 21-22 वर्षी जबाबदारी खांद्यावर घेणारा युवक त्या बाजूला असतो आणि आम्ही मात्र आमच्या गावाकडं आम्ही डॉल्बी सिस्टीमवर नाचता येईल किंवा नाही, आनंद उत्सव साजरा करता येईल की नाही याच्याविषयी चिंतन करणारी आमच्याकडं मुलं. मला कुणाशी स्पर्धा मला कुणाचं कम्पॅरिझन करायचं नाही, पण ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलंही लेकरू जबाबदार व्हावं. 22-23 वर्षी 24 वर्षी नेशन फर्स्ट म्हणून देशाची जबाबदारी खांद्यावर घेणारं व्हावं आणि भविष्यातला भारत समृद्ध करण्याचं व्हावं ही प्रेरणा या कार्यक्रमातून मिळते आहे. मी या परिवारासाठी काम करणाऱ्या सर्वांचं हृदयापासून कृतज्ञता आणि ऋण व्यक्त करतो. ह्या कार्यक्रमाचं रिप्लिकेशन व्हावं, अवघा देशभर हा कार्यक्रम व्हावा आणि प्रेमावर आधारित असा हा देश आत्ताच्या पिढीला आणि भविष्यातल्या पिढीला बघायला मिळावा ही शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. या परिवाराच्या माध्यमातून दरवर्षी विधवा बहिणींसाठी भाऊबीज साजरी केली जाते. भाऊबीजेसाठी आलेल्या सर्व बहिणींना साडी चोळी बांगड्या तर दिल्याच जातात, पण मुलींना नवीन कपडेसुद्धा घेतले जातात. समाजातील या बहिणींची दिवाळी साजरी करण्यासाठी अनेक भाऊ पुढेही आले आहेत, त्यामुळे या बहिणींचे भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरी होते. महाराष्ट्रामध्ये एक वेगळी उंची प्राप्त व्हायला लागलेली आहे, कारण तरुण विधवा हा समाजातला विस्तव समजला जातो, त्यामुळं त्या क्षेत्रामध्ये दुर्लक्षित असलेल्या वंचित असलेला घटकसुद्धा अतिशय गरजू असूनसुद्धा दुर्लक्षित राहिलेला आहे. आणि कामधेनू सेवा परिवाराच्या या भाऊबीजेची साडी चोळी किंवा ह्या सणाच्या निमित्त समजून ते फक्त एक वस्तू किंवा एखादी भेट म्हणून नाही तर याच्या पाठीमागं एक कुणीतरी खंबीर भाऊ आपल्या पाठीशी उभा राहतोय ह्या भावनेनं अनेक महिला आत्महत्या करण्यापासून परावृत्त झालेल्या आहेत. त्यामुळे या विधवांच्या जीवनामध्ये फक्त मानसिक आधाराची खूप गरज आहे. या लाचार तर अजिबात नाहीत, या स्वावलंबी बनू इच्छितात, त्यामुळे या स्वावलंबनासाठी फक्त आपण कुठं त्यांचा आधार बनू शकलो ती वस्तू म्हणूनच नाही तर एक नैतिक आधार तिला असावा आणि तो सर्वच बाजूनी तिचा गमावलेला आहे. कारण तरुण विधवा सासरच्या लोकांना इस्टेटीसाठी नको आहे आणि माहेरच्या लोकांना ती घरात असली तर मुलांची लग्न होत नाहीत, लग्न झालेली असली तर वाद लागतात. पूर्वी 4-4, 5-5 भावामध्ये एखादी विधवा खपत होती, पण आत्ता सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणा भारतामध्ये म्हणा बहुतांशी एकुलती एक मुलं आहेत आणि एखादी बहीण आहे, त्यामुळे ती एक जर विधवा झाली तर खऱ्या अर्थानं ती खरोखरच संपूर्ण जीवनामध्ये उद्ध्वस्तच होतीये. तिनं कितीही प्रयत्न केला उभा राहण्याचा तर तिला त्रासच होतोय आणि त्यामुळं कामधेनू सेवा परिवार हा खऱ्या अर्थानं त्यांना मानसिकदृष्ट्या सबल करण्याचं काम करतोय. आणि एकदा मनानं खंबीर झालेली बहीण जगातल्या कुठल्याही संकटाला तोंड देण्याची निश्चितपणानं तिच्यामध्ये हिंमत येते, हाच कामधेनू सेवा परिवाराचा खरा उद्देश आहे. आणि या कार्यामध्ये आम्ही आजी माजी सैनिक CRP SRPचे जवान यांच्या पत्नी किंवा माता वीर पत्नी यांची ही भाऊबीज का केली त्याचं एक कारण आहे.
कारण या सगळ्या मातांचं, सीमेवर उभा राहिलेल्या जवानांच्या पत्नीचं आणि आईचं, आपल्या संपूर्ण भारतीयावरती फार मोठं ऋण आहे. आज आपल्या घरातली दिवाळी जी आपण साजरी करतोय, तो आनंद तो सीमेवर उभा आहे म्हणून करतोय. त्यामुळं तिचं कधीच न फिटणारं उपकार आपल्या सर्व भारतीयावरती आहेत. त्यामुळं खऱ्या अर्थानं तिचे उपकार आहेत म्हणून भाऊबीज तिची करतोय. आणि जी तरुण विधवा आहे ती खूप गरजू आहे म्हणून आपण तिची भाऊबीज करतोय. आपल्या महाराष्ट्रामधून कामधेनू सेवा परिवाराचं हे जे कार्य चालू आहे, त्या कार्याचं 8वं वर्ष आहे. आणि यावर्षी 1123 महिलांची भाऊबीज या ठिकाणी साजरी झालेली आहे. कारण या सगळ्या महिला ह्या गरजू आहेत आणि भविष्यात ही संख्या वाढत चाललेली आहे. आणि मुलांची संख्या जवळजवळ 1256 गेलेली आहे. आणि अजूनही 4-5 हजार मुलं वेटिंगमध्ये आहेत की ज्यांचे वडील अतिशय लहान वयामध्ये गेलेले आहेत. जसं जसं कामधेनू सेवा परिवाराचं कार्य विस्तारेल आणि आर्थिकदृष्ट्या सगळ्या स्तरातून याला मदत प्राप्त होईल, तशी ही उर्वरित 5 हजार मुलंसुद्धा या कार्यामध्ये आम्ही सामील करून घेणार आहोत. आणि हेही या भेटीपासून आणि शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. या कार्यात सर्व जाती धर्माचे लोक काम करत आहेत. भाऊबीज हा हिंदू सण असताना देखील एका मुस्लिम कुटुंबांचा यामध्ये सक्रिय सहभाग आहे. रज्जाक पठाण यांचे संपूर्ण मुस्लिम कुटुंब मागील 5 वर्षापासून कामधेनू सेवा परिवारामध्ये सहभागी होऊन या मांडलेल्या बहिणींसाठी काहीतरी करण्याची संधी मिळाली याचा आनंद मानत आहेत. आपण दिवाळीला 1, 2 किंवा 3 बहिणींचे भाऊबीज साजरी करतो, पण आज कामधेनू सेवा परिवाराच्या माध्यमातून डॉक्टर अशभे सरांनी आम्हाला जी संधी उपलब्ध करून दिली, त्याच्यामुळं आज हजारो बहिणींच्या आणि हजारो भाच्यांच्या बरोबर आम्ही जी भाऊबीज साजरी केली, ह्याच्यासाठी आम्ही स्वतःला खूप समाधानी आणि स्वतःला खूप श्रीमंत समजतोय की एवढ्या बहिणी लाभणं हे कोणाच्याही नशिबात नाही. आम्ही त्यासाठी खूप मोठं नशिबान समजतो आणि कामधेनू सेवा परिवाराला आम्ही धन्यवाद देतो की आम्हाला एवढ्या बहिणींचा भाऊ होण्याची संधी दिली. सचिन काटकर, कामधेनू सेवा परिवार हा गेले 8 वर्ष झाले चालू आहे. मी या कामधेनू संस्थेमध्ये गेले 7 वर्ष झाले काम करत आहे. मी जातीनं कासार आहे आणि या महिलांना मी प्रत्येक वर्षी भाऊबीजेच्या वेळेला इथे येऊन कार्यक्रमात येऊन माझं सहकुटुंब सहपरिवार आणून सर्व महिलांना बांगड्या भरण्याचं काम करत. मी जातीनं कासार असल्यामुळे मी सगळ्यांना बांगड्या भरण्याचं काम करत आहे. या विधवा महिलांच्या खूप दुःख खूप वाईट आहे. त्यांना बघण्याचा दृष्टिकोन इतर खूप बेकार आहे. परंतु या कार्यक्रमात आल्यानंतर एक वेगळी आपल्याला बघायला मिळते की भाऊ बहिणीसाठी किती अश्रू ढाळतात. आणि जो प्रत्येक भाऊ येणारा इथं नवीन आलेला हा इथं येऊन भाऊच बनला जातो आणि प्रत्येक ही बहीण सर्वांना आनंद देतो आणि प्रत्येकजण एका कार्यक्रमाला येऊन ओवाळणी करून आशीर्वाद देतात. एवढंच. नवनाथ बोरकर, शालिनी प्लस, बारामती. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया त्याच्या हेडलाईन्सवर. बीडच्या माजलगाव परभणी रस्त्यावरती अपघात, 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू. भाजप अध्यक्ष अमित शाह यांना मुसलमान मुक्त भारत करायचा आहे, एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांची टीका. औरंगाबाद आणि उस्मानाबादची नावे कधी बदलणार, शिवसेनेचा भाजपला सवाल. तुळजापुरात भेंडोळी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न, भाविकांची मांदियाळी. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती ग्राउंड हँडलिंग कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, हवाई सेवेवरती परिणाम. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.